नमस्कार मित्रांनो संसदेचा पुढचा भाग बघणार आहोत आपण व्हीप हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल मध्यंतरीच्या काळामध्ये स्पेशली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्हीप ही कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल किंवा ऐकली असेल जेव्हा शिवसेना शिवसेनेचे जे दोन तुकडे झाले त्याच्यामध्ये ज्या सुनावण्या झाल्या अपात्रतेच्या संदर्भाने त्या संदर्भाने कोणाचा व्हीप बरोबर होता व्हीपची नेमणूक बरोबर होती की नाही वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल या भीप। भीप गे? आ, गे? तर या व्हीपला मराठीमध्ये म्हणतात प्रतोद आणि इंग्लिशमध्ये म्हणतात व्हीप व्हीप म्हणजे काय व्हीप याचा अर्थ ॲक्च्युली इंग्लिशमध्ये आहे व्हीप म्हणजे चाबूक ओके तर चाबूक कशासाठी वापरतो आपण चाबूक याच्यासाठी वापरतो दररोजच्या याच्यामध्ये की एखादा कळप असतो त्या कळपाला जागेवर आणण्यासाठी एके जागेवर आणण्यासाठी किंवा एखाद्याला इकडे चल किंवा इकडे चल हे सांगण्यासाठी चाबूक मारला जातो किंवा एखादा जर मुख्य मार्गावरून कोणी प्राणी भटकला असेल तर त्याला था। तर जागे आणने कि है त्या चापकाने जागेवर आणण्यासाठी हा वापरला जातो म्हणजे थोडक्यात काय की त्याचा पॉझिटिव्ह पद्धतीने अर्थ घेतला तर व्हीप म्हणजे भरकटलेल्या कळपाला जागेवर आणणे किंवा जो कळप आहे त्या कळपाला डायरेक्शन देणं की तुम्हाला या दिशेने जायचं आहे किंवा या दिशेने तुम्हाला चलायचं आहे इथे थांबायचं आहे इथे चालायचं आहे हे डायरेक्शन देणं असा व्हीपचा अर्थ प्रतीत होतो आणि तसाच अर्थ ऍक्च्युअली सुद्धा ज्या संसदीय प्रणालीमध्ये आहे तसाच अर्थ अभिप्रेत आहे कसा तो बघू प्रतोद या म्हणजे व्हीप या पदाचा राज्यघटनेमध्ये किंवा संसदेच्या नियमांमध्ये किंवा संसदेसंबंधीच्या कायद्यांमध्ये देखील उल्लेख नाही म्हणजे काय की तो संसदीय परंपरेचा भाग असलेला ते पद आहे ओके सो पार्लमेंटरी ट्रॅडिशन्स म्हणा ओके त्याचा भाग आहे राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही संसदेचे जे कामकाजाचे नियम असतात त्याच्याशी उल... त्याच्यामध्ये उल्लेख नाही संसदेशी संबंधित जे कायदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख नाही म्हणजे संसदीय परंपरेचा भाग आहे तो प्रत्येक राजकीय पक्ष आपला एक प्रतोद नेमतो म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष मग तो सत्ताधारी असो की विरोधी पक्षामध्ये असो प्रत्येक राजकीय पक्ष ज्याचे सभासद आहेत संसदेमध्ये किंवा विधानसभांमध्ये तो एक प्रतोद नेमतो आपला व्हीप नेमतो ठीक आहे संसदेच्या सभागृहामध्ये सभागृह नेत्याला मदत करण्यासाठी प्रतोद असतो आपण याच्या आधीच बघितलेलं आहे सभागृह नेता हे पद बघितलेलं आहे आपण किंवा ही कन्सेप्ट बघितलेली आहे जसं लोकसभेमध्ये पंतप्रधान हे बाय डिफॉल्ट सभा सभागृहाचे नेते असतात म्हणजे लीडर ऑफ हाऊस आणि पंतप्रधान जर लोकसभेचे सदस्य नसतील तर मग जो लोकसभेचा सदस्य आहे आणि मंत्री पण आहे अशा एखाद्या सभासदाला लीडर ऑफ हाऊस केलं जातं तर हे जे लीडर ऑफ हाऊस असतात म्हणजे सभागृह नेते असतात यांना त्यांच्या कामामध्ये मदत करतो व्हीप काय मदत करतो तर संसदेमध्ये आपल्या पक्षाच्या सदस्यांची उपस्थिती अनिवार्य व सुनिश्चित करणे म्हणजे समजा आता बघा जेव्हा संसदेचं किंवा राज्यांच्या विधानसभा सभांचं पण अधिवेशन चालू असतं त्यावेळी प्रत्येक वेळी सगळे खासदार दिल्लीमध्ये किंवा राज्याच्या राजधानीमध्ये जर विधानसभा असेल तर हजरच असतील असं नाही त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये काही कामं असू शकतात किंवा दुसरीकडे कुठे काही कामं असू शकतात त्यामुळे ते, 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 ते प्रत्येक वेळी हजर असतीलच सभागृहामध्ये असं नाही पण समजा उद्या काहीतरी एक महत्त्वाचा ठराव चर्चेसाठी येणार आहे किंवा मतदानासाठी येणार आहे किंवा काही महत्त्वाच्या विषयावर संसदेमध्ये चर्चा होणार आहे आणि अशावेळी आपली भूमिका मांडण्यासाठी किंवा मतदानामध्ये भाग घेण्यासाठी किंवा आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सर्व आमदारांनी किंवा खासदारांनी संसदेमध्ये किंवा त्यांच्या विधानसभामध्ये येणं गरजेचं असेल त्यांची उपस्थिती कंपल्सरी असेल तर अशी उपस्थिती व्हीप हा अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आणि सुनिश्चित करतो की तुम्ही तो व्हीप काढतो एक आदेश काढतो की उद्या कोणत्याही परिस्थितीत संसदेमध्ये प्रत्येकाने हजर राहायचं आहे ओके हे त्याचं काम असतं विशेष करून महत्वाच्या ठरावावरील कायद्यांवरील किंवा प्रश्नांवरील चर्चेच्या दरम्यान तसेच अविश्वास ठराव किंवा महत्वाच्या गोष्टींवरील मतदान याच्या वेळी सुद्धा पक्षाच्या सदस्यांनी अनार्य अनिवार्यपणे संसदेत हजर राहणे तो सुनिश्चित करतो बर ठीक आहे आता महत्त्वाचं काय बरं याने समजा प्रतोदांनी आले आदेश काढले सुद्धा पण जर प्रतोदांचे आदेश पाळले नाहीत नाही पाळायचे आम्हाला असं सदस्याने ठरवलं तर मग काय म्हणून प्रतोदाच्या आदेशाचं जर उल्लंघन केलं तर सदस्यावर शिस्तभंगाची कारवाई तो पक्ष करू शकतो आणि म्हणजे काय की थोडक्यात प्रतोदाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ही आ, ही व्यवस्था केली गेलेली आहे के की जर व्हीपच्या आदेशाचं पालन नाही केलं तर त्या सदस्याला तो पक्ष त्या सदस्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतो पक्षातून काढून सुद्धा टाकू शकतो ठीक आहे ओके okay. आता संसदेची सत्रे आणि बैठका आता संसदेविषयीचं थेरॉटिकल सगळं सगळं स्टडी आपण केला आता प्रत्यक्ष संसदेचं कामकाज कसं चालतं याच्याकडे आपण वळू तर पहिलं संसदेचं सत्र सत्र याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेशन मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो सत्र आणि बैठक याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिटिंग्ज ओके आता <laughs> कलम क्रमांक पंच्याऐंशीनुसार राष्ट्रपती वेळोवेळी संसदेचं सत्र बोलवतात किंवा सदस्यांना अभिनिमंत्रित करतात याचा इंग्लिश वर्ड आहे समन समन म्हणजे प्रेसिडेंट समन्स द सेशन ऑफ द पार्लमेंट किंवा लोकसभा किंवा राज्यसभा ओके या समनला मराठीमध्ये शब्द वापरला जातो अभिनिमंत्रित करणे थोडक्यात काय की बोलवणे सत्र बोलवणे ओके okay? कलम क्रमांक पंच्याऐंशी मध्ये तर राष्ट्रपती एक हे काढतात नोटिफिकेशन काढतात की बाबा या या दिवसापासून संसदेचं सत्र सुरू होत आहे ओके okay? आणि सगळ्यांनी या म्हणजे सभासदांनी या अशा पद्धतीचे अभिनिमंत्रित करतो म्हणजे समन करतो कंपल्शन करतो की आता या तारखेपासून संसदेचं सत्र सुरू होणार आहे तुम्ही सगळ्यांनी या मात्र संसदेच्या दोन सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी नसावा लागतो सो काय दिलेला आहे घटनेमध्ये की संसदेच्या कुठल्याही दोन सत्रांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसला पाहिजे या हिशोबाने त्याच्यामुळे साधारणतः वर्षात संसदेची किमान दोन सत्र होणं आवश्यक असत राज्यघटनेमध्ये दोन सत्र व्हावीत वर्षात असा उल्लेख नाही उल्लेख काय आहे की संसदेच्या दोन सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असू नये असा उल्लेख आहे त्या हिशोबाने संसदेची एका वर्षामध्ये साधारणतः दोन सत्र होतात ओके अर्थात किमान दोन सत्र याच्यापेक्षा जा जास्त होऊ शकतात तीन तर नॉर्मली होतात पण चार पाच सहा किती होऊ शकतात त्याला बंधन नाही किमान दोन होत झाली पाहिजेत आणि खरं राज्यघटनेमध्ये उल्लेख काय आहे की दोन सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी नसावा नॉर्मली संसदेची एका वर्षामध्ये तीन सत्र होतात तीन सत्र एक अर्थसंकल्पीय या सत्र याला आपण म्हणतो बजेट सेशन ऑफ पार्लमेंट आता आत्ता आपण जानेवारी एंडमध्ये आहोत मी ज्यावेळी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हा ओके सत्तावीस जानेवारी आता एक फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल बरोबर एक अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं किंवा अर्थसंकल्पीय सत्र असतं बजेट सेशन याला काय म्हणतात बजेट सेशन बजेट सेशन सेशन, सेशन म्हणजे सत्र ओके हे कधी असतं फेब्रुवारी ते मे साधारणतः असतं ओके परंतु आता कसं आहे की हे लवकर संपण्याची शक्यता आहे कारण यावर्षी निवडणुका आहेत त्याच्यामुळे ते लवकर संपतं अदरवाईज नॉर्मल समजा निवडणुका वगैरे नसतील तर हे फेब्रुवारी ते मेपर्यंत साधारणतः चालतं दुसरं असतं मान्सून सत्र त्यालाच आपण म्हणतो पावसाळी सत्र ओके सो so, मान्सून सेशन ऑफ पार्लमेंट पावसाळी किंवा मान्सून सत्र ते असतं जुलै ते सप्टेंबर लक्षात ठेवा जुलै ते सप्टेंबर आणि पुढचं असतं शेवटचं वर्षातलं हिवाळी सत्र त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये विंटर सेशन ऑफ द पार्लमेंट हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असतं कधी नोव्हेंबर डिसेंबर ठीक आहे तर साधारणतः तीन सत्र होतात संसदेच्या सत्राचा कालावधी म्हणजे सेशनच हे किती सेशन असतं तर एखाद्या सत्राच्या पहिल्या बैठकीपासून तर समाप्ती सत्र समाप्तीच्या दिनांकापर्यंत किंवा लोकसभेच्या बाबतीत विसर्जनापर्यंतचा कालावधी म्हणजे सत्र कालावधी होय म्हणजे काय की समजा आता एक फेब्रुवारी अर्थसंकल्पीय घेऊ आपण एक एक तर एक फेब्रुवारीपासून समजा अर्थसंकल्पीय सत्र सुरू झालं तर एक फेब्रुवारीला संसदेची पहिली बैठक होईल त्या पहिल्या बैठकीपासून तर जेव्हा हे अधिवेशन संपेल त्या अधिवेशनाच्या सत्र समाप्ती होईल ओके म्हणजे सेशन प्ररोग होणं असं म्हणतात ते आपण पुढे बघणारच आहोत तिथपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला सत्र कालावधी असं म्हणतो आपण ओके किंवा सेशन म्हणतो आणि काही वेळा असं असू शकतं की समजा सत्र सुरू झालं एक फेब्रुवारीला फेब्रुवारीला आणि निवडणुका समजा या वर्षामध्ये निवडणुका आहेत तर कधीतरी सत्र संपलं नाही सरळ लोकसभाच विसर्जित झाली तर त्या लोकसभेचे विसर्जित होण्यापर्यंतच्या कालावधीला आपण सत्र म्हणतो ठीक आहे म्हणजे इथे सत्र समाप्ती नाही झाली सरळ लोकसभाच विसर्जित झाली पण हे राज्यसभेच्या बाबतीत नाही होणार हे फक्त लोकसभेच्या बाबतीत होईल लोकसभा विसर्जन कारण राज्यसभा विसर्जित होतच नाही राज्यसभा काय आहे कायमस्वरूपी सभागृह आहे त्यामुळे राज्यसभा विसर्जित होतच नाही ओके सो हा याला म्हणतो आपण सत्र कालावधी सत्र विश्रांती याला रिसेस म्हणतात इंग्लिशमध्ये आर ई सी ई एस एस रिसेस किंवा रेसेस काही ठिकाणी म्हणतात सत्र विश्रांती एका सत्राच्या समाप्तीपासून तर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपर्यंतच्या काळाला सत्र विश्रांती म्हणजे रिसेस म्हणतात म्हणजे कसं बघा समजा एक फेब्रुवारीला हे सुरू झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि समजा पाच मेला संपलं <coughs> ठीक आहे सो पाच मेला हे अर्थसंकल्पीय सत्र संपलं आणि समजा मान्सून सत्र पाच जुलैला सुरू झालं सो आधीच्या सत्राची समाप्ती म्हणजे पाच मे ते पुढच्या सत्राची सुरुवात पाच जुलै हा जो कालावधी असतो मधला याला सत्र विश्रांती किंवा रिसेस असं म्हणतात क्लिअर फारच सिंपल आहे त्याच्यानंतर तहकुबी म्हणजे ॲडजनमेंट आता बघा संसदेचं सत्र ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी प्रत्येक दिवशी संसदेच्या बैठका होतात या बैठकांचे दोन भाग असतात एक सकाळचा भाग अकरा ते एक आणि दुपारी दोन ते सहा एक ते दोन ही जेवणाची सुट्टी असते ओके तर बघा समजा सत्र सुरू झालं अर्थसंकल्पीय सत्र सुरू झालं एक फेब्रुवारीला एक फेब्रुवारी ते पाच मे समजा असं समजू आपण एक थेरॉटिकल तर सुरू झाल्यानंतर प्रत्येक दिवशी हे जे आहे एक फेब्रुवारी ते पाच मे याला आपण म्हणतो सत्र सत्राचा कालावधी आणि याच्यात प्रत्येक दिवशी जे पार्लमेंट बसते लोकसभा राज्यसभा बसते त्या प्रत्येक दिवशी जी असते ती असते बैठक <coughs> प्रत्येक दिवशी आणि ही बैठक म्हणजे एक फेब्रुवारीला संसदेची बैठक ओके त्याला सिटिंग म्हणतात काय सिटिंग ओके आणि जे हे टोटल असत हे जे टोटल आहे एक फेब्रुवारी ते पाच मे याला काय म्हणतो आपण सत्र किंवा सेशन आणि याच्या प्रत्येक दिवशी जी बैठक होते त्याला आपण म्हणतो बैठक किंवा इंग्लिशमध्ये सिटिंग ओके आणि या सिटिंगचे सकाळचे आणि संध्याकाळचे दुपारचे असे दोन भाग असतात सकाळी अकरा ते एक आणि दुपारी दोन ते सहा सो <coughs> so, ही जी बैठक असते दररोजची याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये सिटिंग म्हणतो आता अशी जी बैठक आहे म्हणजे समजा एक फेब्रुवारीला सुरू झाली बैठक हा एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता सुरू झाली ओके okay? आता ही कधी अकरा ते एक आणि दोन ते सहा अशी असेल बरोबर ही बैठक असेल ही बैठक चार प्रकारे समाप्त होऊ शकते <coughs> कशी <coughs> एक तहकूबी अनिश्चित काळासाठी समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सभापती किंवा अध्यक्ष म्हटले की ही सभा आपण तहकूब करत आहोत आणि पुढची तारीख त्यांनी समजा असं सांगितलं की ही अकरा वाजता बसले आणि अकरा वाजताच काहीतरी गोंधळ सुरू झाला गोंधळ सुरू झाला म्हणून समजा सभापती किंवा अध्यक्षांनी तहकूब केली की दुप दु, दुपारी दोन वाजेपर्यंत हे सत हे बैठक ही सिटिंग तहकूब करण्यात येत आहे दुपारी दोन वाजेपर्यंत किंवा उद्यापर्यंत <clears throat> किंवा चार दिवस किंवा एक आठवडा काही असू शकतं अशी तहकूब केली जाते पण निश्चित काळासाठी म्हणजे तहकूब करताना पुन्हा कधी परत भेट कधी परत भेटायचंय हे क्लिअर करतात सभापती किंवा अध्यक्ष म्हणजे निश्चित कालावधीसाठी याला आपण म्हणतो तहकूबी निश्चित कालावधीसाठी दुसरी असते तहकुबी अनिश्चित अनिश्चित काळासाठी म्हणजे ॲडजनमेंट साईन डाय ओके साईन डाय म्हणतात त्याला साईन डाय हा मूळ लॅटिन वर्ड आहे याचा अर्थ अनिश्चित काळासाठी म्हणजे असं की समजा अकरा वाजता सभा सुरू बै, बैठक सुरू झाली <coughs> आणि अकरा वाजता सभापती म्हटले की ही बैठक तहकूब करण्यात येत आहे आणि परत कधी बसायचं हे अजून फिक्स केलं नाही जेव्हा त्यांना वाटेल उद्या परवा किंवा दुपारी किंवा दोन आठवड्यांनी ते परत बोलवतील हो पण तहकूब करताना तसं सांगितलं नाही म्हणजे अनिश्चित काळासाठी तहकूब केली याला म्हणतात ॲडजनमेंट साईन डाय म्हणजे अनिश्चित काळासाठी तहकूब ठीक आहे सत्रसमाप्ती याला म्हणतात प्रोरोगेशन सत्र समाप्ती म्हणजे समजा हे एक फेब्रुवारीपासून सुरू झालं आणि पाच मेपर्यंत चाललं पाच मे या शेवटच्या दिवशी समजा तीन वाजेपर्यंत कामकाज झालं आणि तीन वाजेला एनिवे हा शेवटचा दिवस आहे सतराचा तर तीन वाजेला आता सहा मेला तर बसायचं नाही आहे सत्र समाप्त होतं आहे आता डायरेक्ट मान्सून सेशनमध्ये बसायचं आहे मग तीन वाजता सभापती काय करतील सभापती म्हणतील की आता सत्र समाप्ती होते आहे म्हणजे प्रोलोगेशन ओके म्हणजे आता पुढच्याच सत्रात भेटणार आहोत आपण आणि चौथा आहे विसर्जन फक्त लोकसभेच्या बाबतीत असतं हे विसर्जन म्हणजे समजा पाच मेला लास्ट होता आणि पाच मे नंतर ॲक्च्युली लोकसभाच विसर्जित होते तर मग इथे नुसतं सत्र इथे नुसती बैठकच समाप्त होत नाहीये नुसतं सत्रच समाप्त होत नाहीये तर लोकसभाच विसर्जित होते आहे तर विसर्जनाने सुद्धा ही सत्र समाप्ती होऊ शकते म्हणजे निश्चित काळासाठी तहकुबी अनिश्चित काळासाठी तहकुबी सत्र समाप्ती आणि विसर्जन अशा चार पद्धतीने ओके सो so, तहकुबी निश्चित काळासाठी आपण बघितलं की काही तास किंवा काही दिवस काही काही आठवड्यांसाठी तहकूब करू शकतात तहकुबी अनिश्चित काळासाठी म्हणजे डाय म्हणजे काय सभागृहाची बैठक तहकूब कर, कर केली पण पुन्हा कधी सुरू होईल याची तारीख किंवा वेळ सांगत नाहीत याला काय म्हणतात अनिश्चित काळासाठी तहकुबी ॲडजमेंट सायनड डाय तहकुबी जी निश्चित काळासाठी आहे आणि अनिश्चित तहकुबी या दोघांचे अधिकार कोणाकडे आहेत सभापतीकडे किंवा अध्यक्षांकडे म्हणजे लोकसभेच्या बाबतीत सभाकडे सभापतींकडे राज्यसभेच्या बाबतीत अध्यक्षांकडे तहकुबीनंतर पुन्हा बैठक बोलवण्याचे अधिकार सुद्धा सभापती आणि अध्यक्षांकडेच असतात ओके सत्र समाप्ती की एखाद्या सत्राचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर सभापती सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करतात आणि यानंतर थोड्याच दिवसात राष्ट्रपती सत्र समाप्तीची अधिसूचना काढतात बघा जे आपण बघितलं की समजा एक फेब्रुवारीपासून सत्र सुरू झालं हे सत्र सुरू करण्याची अधिसूचना कोण काढतील राष्ट्रपती काढतील समजा पाच मे पर्यंत चाललं पाच मेला समजा सत्राचा शेवटचा दिवस होता तीन वाजता सगळं कामकाज संपलं तर तीन वाजता काय करतील जे सभापती आहेत किंवा अध्यक्ष आहेत हे तीन वाजता अनिश्चित काळासाठी तहकूब करतील बैठक ओके कारण सत्र समाप्ती करण्याचे अधिकार अध्यक्ष किंवा सभापतींना नाहीत ते फक्त बैठक तहकूब करतील अनिश्चित काळासाठी आणि मग थोड्याच दिवसात राष्ट्रपती अधिसूचना काढतील की हे सत्र आता समाप्त झालं हे अख्खं सत्र एक फेब्रुवारी ते पाच मे सत्र समाप्त झालं ओके या पद्धतीने असतं ठीक आहे काही अपवादात अपवादात्मक पर, परिस्थितीत संसदेचे सत्र सुरू असताना देखील मध्येच राष्ट्रपती सत्र समाप्ती करू शकतात म्हणजे असं कंपल्सरी नाही की ज्या दिवशी सत्र समाप्ती होणार असेल ठरलेली असेल त्याच दिवशी भाजी काही इमर्जन्सी आली समजा काही अत्यंत इमर्जन्सी काही नॅचरल डिझास्टर असेल युद्ध असेल अजून काही इमर्जन्सी असेल तर अशा वेळी सत्र समाप्तीच्या दिवसाची वाट न पाहता राष्ट्रपतीमध्ये सुद्धा सगळं सत्र समाप्त करू शकतात त्या अधिकार त्यांच्याकडे असतात आणि विसर्जन आपल्याला माहित आहे विसर्जन हे फक्त लोकसभेचं होऊ शकतं कारण राज्यसभा हे कायमसरी आहे विसर्जनामुळे आता जेवढी विसर्जन होतं म्हणजे काय की आता लोकसभाच विसर्जित झाली आता नव निवडणुका होणार आहेत म्हणजे आता नवीन निवडणुका होऊन जेव्हा नवीन लोकसभा अस्तित्वातील त्याचंच नवीन सत्र सुरू होईल हे विसर्जन आहे तो तर विसर्जनामुळे अस्तित्वात असलेली लोकसभाच मुळात संपुष्टात येते म्हणजे लोकसभेचं नुसतं सत्र किंवा बैठक संपुष्टात येत नाही तर अस्तित्वात असलेल्या लोकसभेचे अस्तित्वच पूर्णत संपुष्टात येतं त्याच्यानंतर मग सार्वत्रिक निवडणुका होतात आणि निवडणुकानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यावर नवीन सत्र सुरू होतं त्या सरकारचं आता लोकसभेचं विसर्जन दोन प्रकाराने होऊ शकतं लोकसभेचं विसर्जन एक म्हणजे घटनेनुसार आपोआप होणारे विसर्जन म्हणजे काय जेव्हा अस्तित्वात असलेल्या लोकसभेची पाच वर्षांची मुदत संपली की ती लोकसभा आपोआप विसर्जित होते बरोबर लोकसभेचा नॉर्मल नॉर्मल कालावधी लोकसभेचा किती असतो पाच वर्ष जेव्हा त्या पाच वर्षाचा कालावधी संपतो तर ऑटोमॅटिक ती लोकसभा विसर्जित होते सार्वत्रिक निवडणुका होतात काही वेळा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेची मुदत समजा वाढवलेली असेल तर मग अशी वाढीव मुदत संपल्यावर ती लोकसभा विसर्जित होते आपोआप करेक्ट हे आपण आणीबाणीत बघितलेलंच आहे तर हे झालं घटनेनुसार आपोआप होणार काही बाबतीत राष्ट्रपतींद्वारे मुदत पूर्व विसर्जन देखील होऊ शकत काही अपवादात्मक परिस्थितीत लोकसभेची पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच राष्ट्रपती विसर्जित करू शकतात सामान्यतः असा निर्णय पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार घेतला जातो आणि असा घेतलेला निर्णय फिरवला जाऊ शकत नाही उदाहरणार्थ शहाण्णव ते नव्याण्णव या काळात लोकसभेचे दोन वेळा मुदतपूर्व विसर्जन झालं होतं <coughs> मुदतपूर्व म्हणजे त्या लोकसभेचं पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधी बघा अकरावी लोकसभा होती शहाण्णव ते सत्त्याण्णव <coughs> आणि बारावी लोकसभा होती अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव या काळात बेसिकली हंग पार्लमेंट होतं बेसिकली कोणालाही व्यवस्थित बहुमत नव्हतं आणि त्याच्यामुळे बहुमत नसल्यामुळे अस्तित्वात असलेल्या सरकारविरुद्ध अविश्वास ठराव झाले होते आणि दुसरा कुठलाही पक्ष हा आयदर नवीन सरकार तयार करण्याच्या परिस्थितीत नव्हता किंवा त्यांची तयारी नव्हती आणि म्हणून लोकसभेचं की आता सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्याकडे पण बहुमत नाही आणि विरोधी पक्षाकडे पण बहुमत नाही कोणीच सरकार तयार करण्याच्या परिस्थिती नाही त्याच्या वेळी काय उपाय उरतो फक्त लोकसभेचं विसर्जन आणि ते मुदतपूर्व विसर्जन कारण त्या लोकसभेची पाच वर्षाची मुदत पूर्ण झालेली नसते म्हणून त्याला मुदतपूर्व विसर्जन असं म्हणतात ओके सो अस्तित्वात असलेल्या सरकार जे अविश्वास ठराव मंजूर झालं किंवा त्यांनी स्वतः राजीनामा दिला आणि पर्यायी सरकार स्थापन करण्यात इतर पक्ष उत्सुक नसले किंवा अपयशी ठरले तर नॉर्मली असं मुदतपूर्व विसर्जन होतं आता ज्यावेळी लोकसभेचं विसर्जन होतं त्यावेळी त्याचे नेमके काय परिणाम होतात तर लोकसभा किंवा लोकसभेच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत म्हणजे पार्लमेंटरी कमिटीज पार्लमेंटरी कमिटी आपण नंतर बघणारच आहोत तर आयदर लोकसभेसमोर किंवा लोकसभेच्या ज्या पार्लमेंटरी कमिटी असतात त्यांच्यासमोर जे प्रलंबित असलेली विधेयकं असतात म्हणजे बिल्स प्रस्ताव असतात म्हणजे मोशन्स मोशन्स पण आपण बघणार आहोत कोणकोणत्या किंवा काही सूचना ठराव म्हणजे रिझोल्युशन्स नोटिसेस काही अर्ज म्हणजे पिटिशन्स हे जे काही असेल हे सर्व आपोआप अस्तित्वहीन होतं म्हणजे लॅप्स होतं कारण लोकसभेचंच विसर्जन झालं ओके okay? तर या सगळ्या गोष्टी लॅप्स होतात विधेयक प्रस्ताव नोटीशी अर्ज सूचना ठराव वगैरे वगैरे आणि अशा सर्व गोष्टी लोकसभे समोर सब, मांडायच्या असतील तर नवीन तयार झालेल्या लोकसभेसमोर त्या पुन्हा मांडाव्या लागतात म्हणजे विसर्जन झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर जे नवीन सरकार तयार होईल नवीन लोकसभा अस्तित्वात त्याच्या समोर या नव्याने मांडाव्या लागतात ओके त्या आधीच कंटिन्यू होत नाही आता विसर्जनासाबत सोबत रद्द पातल ठरणाऱ्या गोष्टी कोणत्या बघा लोकसभेत प्रलंबित असणारी विधेयके मग अशी विधेयक लोकसभेत मूळत मांडलेली गेलेली असोत किंवा आणि तेथेच प्रलंबित असोत किंवा राज्यसभेकडून लोकसभेकडे आलेली असोत म्हणजे बघा ही लोकसभा आहे आणि ही राज्यसभा आहे ज्यावेळी विसर्जन होतं त्यावेळी समजा लोकसभेमध्ये ए नावाचं एक विधेयक होतं हे लोकसभेमध्येच मांडलं गेलेलं होतं मूळत आणि लोकसभेतच प्रलंबित आहे ते राज्यसभेकडे गेलेलं पण नाही तर हे ए विधेयक लॅप्स होईल म्हणजे रद्द होईल समजा एखादं असेल विधेयक बी हे बी विधेयक राज्यसभेत मूळ याचा उगम झाला होता आणि <k multiplayer> राज्यसभेकडून लोक का लोक 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 ते लोकसभेमध्ये आलं होतं हे पण लॅप्स होईल ओके थोडक्यात काय लोकसभेत प्रलंबित असलेली कुठलंही विधेयक हे लॅप्स होईल लोकसभेने मंजूर केलेलं पण राज्यसभेत प्रलंबित असलेलं विधेयक समजा एखादं सी नावाचं विधेयक हे लोकसभेने मंजूर केलेलं आहे आणि राज्यसभेकडे गेलेलं आहे मंजुरीसाठी पण राज्यसभेत पेंडिंग होतं ते प्रलंबित होतं ते पण रद्द होईल ओके मात्र काही गोष्टी विसर्जनानंतर सुद्धा रद्द ठरत नाहीत हे अपवाद आहेत ते काय आहेत ते आपण बघू आणि हे अपवाद जरूर, जरूर लक्षात ठेवा एक म्हणजे गव्हर्नमेंट ॲश्युरन्स समिती जी असते गव्हर्नमेंट ॲश्युरन्स समिती वेगवेगळ्या पार्लमेंटरी समितीज असतात कमिटीज असतात त्यातली एक ही कमिटी आहे ओके तर जी ॲश्युरन्सेस कमिटी असते या ॲश्युरन्स समोर या अॅशुरन्स समितीसमोर प्रलंबित असणारी ॲश्युरन्सेस रद्दबातल होत नाहीत काही ॲश्युरन्सेस समितीसमोरचे जे ॲश्युरन्सेस पेंडिंग असतात ते रद्दबातल होत नाहीत एखाद्या विधेयकावर समजा दोन्ही सभागृहांचं एकमत न झाल्यामुळे राष्ट्रपतींनी समजा संयुक्त बैठकीची अधिसूचना काढली होती तर असं विधेयक पण रद्द होत नाही समजा एखादं विधेयक होतं त्याच्यावर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकमत झालं नाही म्हणून राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलावलेली आहे ती संयुक्त बैठक बोलावण्याची अधिसूचना जारी झालेली आहे पण त्याच्या आधीच लोकसभा विसर्जित झाली तर असं विधेयक जे आहे की जे संयुक्त स बैठकीसमोर होतं ते पण लॅप्स होत नाही म्हणजे ते राहतं एखादं विधेयक राज्यसभेत प्रलंबित असेल परंतु लोकसभेने पारित केलेले नसेल तर असं विधेयक देखील रद्द होत नाही बघाय थोडासा फरक आहे एक आपण काय बघितलं होतं की राज लोकसभेने मंजूर केलेलं पण राज्यसभेत प्रस्तावित असलेलं किंवा राज्यसभेकडून लोकसभेत आलेलं आहे हे रद्द मात्र होतं पण समजा एखादं विधेयक असेल की ते राज्यसभेत आहे पेंडिंग आहे ओके राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे पण लोकसभेने पारित केलेलं नाही सो so, लोकसभेकडे आल लोकसभेने पारं पारित केलेलं नाही राज्यसभेतच पेंडिंग आहे आणि त्याच्यानंतर कदाचित राज्यसभेने पास केलं असतं तर ते लोकसभेकडे आलं असतं असं विधेयक लॅप्स होत नाही किंबहुना तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये एक जर बघितलं असेल अलीकडे जे महिलांसाठी लोकसभा राज्य विधानसभांमध्ये तेहतीस टक्के जागा राखीव ठेवण्याचं जे विधेयक आत्ता अलीकडे मंजूर झालं तर ते नवीन विधेयक मांडलं गेलं होतं तर विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने असं ऑब्जेक्शन घेतलं होतं की आधी आम्ही हे विधेयक मांडलेलं होतं महिला आरक्षणासाठी ते लोकसभेमध्ये पेंडिंग होतं प्रलंबित होतं सॉरी राज्यसभेमध्ये प्रलंबित होतं आणि लोकसभेने पास केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे असं विधेयक लॅप्स होत नाही म्हणून तेच विधेयक सरकारने पुढे घ्यायला पाहिजे होतं असं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं विशेषतः काँग्रेसचं म्हणणं होतं त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल हे की कोणतं विधेयक लॅप्स होत नाही कोणतं विधेयक लॅप्स होत नाही की जे राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे आणि लोकसभेने पारित केलेलं नाही असं विधेयक अस्तित्वात राहतं लॅप्स होत नाही ठीक आहे आणि दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेलं पण राष्ट्रपतींच्या संमतीसाठी प्रलंबित असलेलं विधेयक सुद्धा रद्दबातल होत नाही समजा दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेलं आहे आणि राष्ट्रपतींकडे गेलेलं आहे त्यांच्या संमतीसाठी तर दोन्ही सभागृहांनी पासच केलेलं आहे मग ते कशाला प्रलंबित राहील होईल ते कशाला रद्द होईल ते राहतं ते लॅप्स होत नाही आणि दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेलं आणि समजा राष्ट्रपतींकडे गेलं होतं आणि राष्ट्रपतींनी संमती देण्याऐवजी पुनर्विचारासाठी परत पाठवले असेल तर ते पण रद्द बातल होत नाही कारण हे पण दोघंसा भागृहांनी पास केलेलंच होतं फक्त राष्ट्रपतींकडे गेलेलं होतं ते राष्ट्रपतींनी ते पुनर्विचारासाठी परत पाठवलेलं आहे फक्त तर ते पण लॅप्स होत नाही नवीन लोकसभेसमोर ते न पुन्हा आहे तसं घेता okay. येतं कन्सेप्ट म्हणजे हे पण लॅप्स होत नाही ओके आता तहकुबी म्हणजे ॲडजनमेंट सत्रसमाप्ती म्हणजे प्रोरोगेशन आणि विसर्जन म्हणजे डिझॉल्युशन याचे इंग्लिश लक्षात ठेवा तहकुबी म्हणजे काय ॲडजर्नमेंट ऍडजर्नमेंट समाप्ती म्हणजे काय प्रोरोगेशन सत्र समाप्ती म्हणजे काय प्रोरोगेशन आणि विसर्जन म्हणजे काय डिझोल्युशन ओके okay? यांच्यामध्ये फरक काय पहिलं तहकुबिने काय होता फक्त बैठक समाप्त होते सत्र सुरू राहतं सत्र म्हणजे काय ते पूर्ण समजा आपण जे जा एक्झाम्पल घेतलं तर एक फेब्रुवारी ते एक थी पाच मे हे सगळं काय सत्र आहे त्याच्यात एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी या दररोजच्या होणाऱ्या काय बैठक आहेत तर त तहकुबिने फक्त बैठक समाप्त होते तात्पुरती सत्र समाप्त होत नाही सत्र समाप्तीमध्ये बैठक पण समाप्त होते आणि सत्र पण समाप्त होतं आणि विसर्जन मध्ये तर बैठक सत्र तर समाप्त होताच पण लोकसभेच्या सगळी लोकसभा पण विसर्जित होऊन जाते तहकुबी कोण करत सभापती किंवा राज्यसभा असेल तर अध्यक्ष सत्र समाप्ती कोण करत राष्ट्रपती लक्षात ठेवा सत्र बोलवणं म्हणजे अभिनिमंत्रित करणं म्हणजे समन करणं आणि सत्र समाप्ती म्हणजे प्ररोग करणं प्रोरोगेशन करणं हे दोन्ही कोणाकडे आहेत राष्ट्रपतींकडे आहेत सतराशी संबंधित काही असेल तर ते राष्ट्रपती बैठकीच्या संबंधित तहकुबी असेल ते सभापती आणि विसर्जन हे आयदर ऑटोमॅटिक होतं पाच वर्षानंतर नाहीतर राष्ट्रपती करतात तहकुबीमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रलंबित नोटीसी ठराव चर्चा यातलं काहीही रद्दपातल होत नाही तहकुबीनंतर कामकाज सुरू झाल्यावर त्याच्यावर पुढील चर्चा सुरू राहते म्हणजे समजा लोकसभेत गोंधळ झाला म्हणून दोन तासासाठी तहकूब केली बैठक तर दोन तासात समजा कुठल्या एखाद्या विधेयकावर चर्चा झाली होती ते विधेयक रद्दबातल होत नाही लगेच दोन तासानंतर बसले का परत चर्चा सुरू होते म्हणजे याच्यात नॉर्मली तहकूबीमध्ये काही ठराव विधेयक वगैरे काहीही रद्दबातल ठरत नाही परत बसले की चर्चा त्याच्यावर सुरू राहते सतरा समाप्तीमध्ये सुद्धा विधेयक किंवा इतर महत्वाचे कोणतेही कामकाज स्थगित होत नाही मात्र नवीन विधेयकाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या नोटिशी रद्दबाटल ठरतात आणि अशा नोटिशी पुढील सत्रात नव्याने द्याव्या लागतात म्हणजे फक्त ज्या नोटिशी असतात प्रश्न विचारण्याच्या संबंधी वगैरे 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 त्या नोटिशी सत्रासोबत रद्द होतात पुढच्या सत्रात त्या नव्याने द्याव्या लागतात पण जी नवीन विधेयकं असतात विधेयकं हे होत नाही रद्दबाटल होत नाही पुढच्या सत्रात मागच्या सत्रातली विधेयकं पुढे चालू ठेवता येतात मात्र ब्रिटनमध्ये मात्र वेगळं आहे ब्रिटनमध्ये सत्र समाप्तीसोबत सर्वच विधेयकं नोटीस रद्द पात्र ठरतात भारतात तसं नाही भारतात विधेयकं पुढच्या सत्रात घेता येतात म्हणजे अर्थसंकल्पीय सत्रातलं एखादं विधेयक होतं मांडलेलं तर ते मान्सून सेशनमध्ये घेता येतं किंवा तिथे पण अपूर्ण राहिली चर्चा तर ते पुन्हा विंटर सेशन म्हणजे हिवाळी अधिवेशनात पण घेता येतं मात्र नोटिशी जे असतात फुटकळ छोट्या मोठ्या प्रश्नांशी संबंधित वगैरे वगैरे त्या नोटिशी लॅब्स होतात त्या परत द्याव्या लागतात पुढच्या सत्रामध्ये आणि विसर्जनामध्ये काय काय होतं आपण ते बघितलं नाही विसर्जनाचं आपण सेपरेटली बघितलंय काय रद्द होतं काय रद्द होत नाही त्यामुळे ती इथे चर्चा करण्यात काही अर्थ नाही नेक्स्ट कोरम म्हणजे गणसंख्या कोरम म्हणजे गणसंख्या लोकसभेचं किंवा राज्यसभेचं इथे लोकसभेचंच नव्हे राज्यसभेचं सुद्धा कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान सदस्य संख्येला गणसंख्या म्हणतात <coughs> म्हणजे समजा लोकसभा किंवा राज्यसभा सुरू झाली त्याचं सत्र सुरू झालं बैठक सुरू झाली तर कमीत कमी किती सदस्य असले पाहिजे तरच कामकाज पुढे चालवता येईल याला म्हणतात गणसंख्या किंवा कोरम नॉर्मली इव्हन आपली हाऊसिंग सोसायटीची बैठक असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल पंचाय सगळीकडे कोरम असतं की कि बाबा किमान इतके सदस्य तरी पाहिजेत त्याच्याशिवाय सुरू करता येणार नाही तसं कोरम राज्यसभा लोकसभेला पण असतं ते किती आहे सभागृहाच्या अध्यक्षांसहित म्हणजे सभापतींसहित एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश वन टेन्थ म्हणजेच किती दहा टक्के ही भारतातली गणसंख्या आहे म्हणजे लोकसभेसाठी आपण पाचशे पन्नास जर घेतलं टोटल स्ट्रेंथ तर साधारणतः पंचावन्न किंवा पाचशे त्रेचाळीस घेतली तर चोपन्न पॉईंट तीन म्हणजे पंचावन्न तर पंचावन्न ही लोकसभेसाठी आणि राज्यसभेसाठी दोनशे पन्नासच्या दहा टक्के म्हणजे पंचवीस सो पंचावन्न आणि पंचवीस ही साधारणतः गणसंख्या आहे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे कमीत कमी इतके लोकसभेमध्ये कमीत कमी पंचावन्न लोकं पाहिजे तरच कामकाज सुरू करता येईल अन्यथा नाही नाहीतर मग ती एक बेल वाजली जाते की इकडे तिकडे कोणी गेलेले असतील की बाबा या परत वर्गामध्ये म्हणजे संसदेमध्ये आणि किमान पंचावन्न झाले की मग कामकाज हो, काम का काम का सुरू होतं तोपर्यंत कामकाज सुरू होत नाही आणि तसंच राज्यसभेमध्ये किमान पंचवीस जणं लागतात आणि अशी गणसंख्या उपलब्ध नसली तर सभागृहाचे अध्यक्ष बैठक तहकूब करतात किंवा मग गणसंख्या पूर्ण होईपर्यंत निलंबित करतात म्हणजे सस्पेंड करतात वाट पाहतात आणि आल्यावर मी कि किमान पंचावन्न आणि पंचवीस इतके लोकसभा आणि राज्यसभा आल्यावर मग पुढची कारवाई म्हणजे कामकाज सुरू करतात राईट तर हे आहे गणसंख्या ओके परफेक्ट इथपर्यंत आपण आलो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या मोशन्स आहेत ॲडजनमेंट मोशन्स नो कॉन्फिडन्स मोशन्स सबस्टॅन्शियल मोशन्स सबसिडरी मोशन ॲन्सलरी मोशन फार महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू राईट थँक यू व्हेरी मच